गेल्या काही दिवसांपासून अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. मे हीटच्या तडाख्यात विवाहित महिलेच्या उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली. रुपाली गजेंद्र सिंग राजपूत वयवर्ष 33 असं मयत महिलेचं नाव आहे. यंदाच्या मोसमातील जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताचा हा पहिलाच बळी असल्याचं बोललं जात आहे. अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात रुपाली राजपूत या कुटुंबियासोबत वास्तव्यास होत्या. रुपाली राजपूत ह्या अमरावती येथे एका विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. सोहळा आटपून त्या गुरुवारी 11 मे रोजी सायंकाळी रेल्वेने परत अमळनेर शहरात घरी परतल्या. घरी आल्यानंतर अचानक त्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे रुपाली यांना पतीने तांबेपुरा येथील एका खाजगी डॉक्टरांना दाखवले. उष्माघाताची लक्षणं असल्याचं सांगत डॉक्टरांनी गोळ्या औषधं देऊन प्राथमिक उपचार केले. थोडा वेळ रुपाली यांना बरंही वाटलं, मात्र सकाळी उठल्यानंतर त्यांना पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने घरच्यांनी सकाळी 10:30 तात्काळ रिक्षा करून रुपाली यांना शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले. या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच रुपाली यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.